नांदगावला सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आजपासून उपोषण. दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी उपोषण. नांदगाव तालुक्यात यंदाच्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने प्रचंड दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे नांदगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासाठी नांदगाव येथील संभाजीनगर रोडलगत असलेल्या नवीन प्रशासकीय तहसील कार्यालय मार्ग येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सत्ताधारी अजित पवार गटाचे बेमुदत उपोषण आज सुरू करण्यात आले आहे. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नांदगाव तालुक्यात अत्यल्प पाऊस होऊनही प्रशासनाच्या निष्काळजीपणाने शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यात समावेश न करण्यात आल्याने उपोषणकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला. राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री व माननीय उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देण्यात आले होते. त्यात शनिवारपर्यंत विचार करून नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर यादीत समावेश करण्यात यावा ते न झाल्याने मंगळवारपासून उपोषणास बसणार असल्याची कल्पना दिली होती. यादीत नाव समावेश न झाल्याने आजपासून उपोषण सुरू केले आहे अशी माहिती पाटील यांनी दिली आहे. तसेच शासनाने त्वरित नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर करावा, गुरांसाठी चारा छावण्या, मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी व गारपिटीचे अनुदान जाहीर करावे अशा विविध मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे नांदगाव तालुका अध्यक्ष विजय चव्हाण पाटील, विनोद शेलार, अमित बोरसे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एबी न्यूज मराठीसाठी प्रज्ञानंद जाधव, नाशिक जिल्हा ब्युरो चीफ.